नमस्कार, मी प्राजक्ता नंदर. दैनिक प्रभातच्या सगळ्या वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी आपल्याकडचा खूप मोठा सण आहे, खूप आनंदाचा सण आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा करण्यासारखा सण आहे. दिवाळीच्या खूप गोडगोड आठवणी आहेत माझ्याकडे. मी कारण पुण्यात दिवाळी साजरी केलेली आहे एकत्र कुटुंबात, त्यामुळे माझी सणाविषयी कल्पना म्हणजे खूप माणसांनी एकत्र येऊन आनंदाची देवाणघेवाण करणं म्हणजे खरं तर सण साजरा करणं. आणि आनंद ही अशी गोष्ट आहे की जी वाटल्याने द्विगुणित होते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्या नातेवाईकांसोबत, मित्रमंडळींसोबत दिवाळी साजरी करा. यावर्षी आणखीन एक विशेष गोष्ट आहे, माझं लग्न झालंय नुकतंच आणि लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे, त्यामुळे नेहमीपेक्षा जरा जास्त आनंदाची, जास्त भेटवस्तूंची, जास्त खरेदीची, आजूबाजूला आत्ताही फटाक्यांचा आवाज येतोय, अशी खूप जास्त आनंदाची दिवाळी आहे. आणखीन एक गोष्ट दिवाळीत मी दरवर्षी करते की आपण जसा आनंद साजरा करतो तसा आपल्यामुळे आणखीन कुठल्या तरी एखाद्या गरजू माणसाला हा सण साजरा करता यावा यासाठी मी थोडे प्रयत्न करते. जमल्यास तुम्हीही पुढच्या वर्षीपासून प्रत्येक सणाला असे प्रयत्न केले तर आपल्यासोबत इतरांनाही आनंद मिळेल. पुन्हा एकदा दैनिक प्रभातच्या सगळ्या वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे वर्ष आनंदाचं, सुखसमृद्धीचं, आरोग्याचं, सुरक्षिततेचं, इच्छापूर्तीचं जावं. आनंद लुटा, आनंद मिळवा, आनंदाने दिवाळी साजरी करा. धन्यवाद.